सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या तुलनेत शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी पावसाचं प्रमाण अधिक असतं. जिल्ह्याच्या काही भागात जरी पावसानं उघडीप दिली असली तरी शिराळ्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर कायम आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाणी विसर्जनासाठी गटारांची व्यवस्था नसल्यानं पावसाचं व घरगुती सांडपाणी थेट रस्त्यावरच साठत असल्यानं रस्ते उघडून रस्त्यात खोलवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या वर्षी या मार्गावर नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. चांदोली ते शिराळा या राजमार्गावर आरळा, शेडगेवाडी, बोगदा, खिरवडे वळण रस्ता, खुसगाव, मोरेवाडी, चिंचोळी, कोकरुड, मांगरुळ, पावलेवाडी खिंड तसेच शेडगेवाडी ते कराड या राज्यमार्गावर येणपे खिंडीपर्यंत मोठ्या प्रमाणात खोलवर खड्डे पडल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या मार्गावरून वाहतूक व प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असल्यानं दुचाकीधारकांना मणक्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवासी व वाहनधारक यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे. आवासो झाडे व हजराबी सलामतेसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, शिराळा.